शहर की देवता लाइफ फाउंडेशन ये हमेशा ही कैंसर पीड़ित बच्चों के लिए काम करती आ रही है। फाउंडेशन की ओर से ऐसे बच्चों के लिए विविध कार्यक्रमों का आयोजन भी किया जाता है। सोमवार को भी ऐसे ही बच्चों के परिवार के लिए फाउंडेशन के धर्मपेट स्थित कार्यालय में एक मार्गदर्शन कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से मराठी सिने अभिनेता शरद पोंक्षे उपस्थित हुए थे। शरद पोंक्षे ने कैंसर जैसी बीमारी से संघर्ष कर जीत हासिल की है, इसलिए पोंक्षे ने उपस्थित सभी लोगों को इस विषय पर मार्गदर्शन दिया। नमस्कार, मी कस्तुरी वावने, देवता लाइफ फाउंडेशन ची सध्या वाइस प्रेसिडेंट। आज आमच्या देवता लाइफ फाउंडेशन च्या ऑफिस मध्ये खूप सुंदर कार्यक्रम असा घेण्यात आला, ज्यात प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पोंक्षे सर आम्हाला जॉईन झाले। ते सगळ्यांना माहितीच असेल, मराठी ॲक्टर, रायटर आणि स्टोरी टेलर सुद्धा आहे। आणि आमचे एक संजय सर जे योगा टीचर आमच्या देवता लाइफ फाउंडेशन सोबत जॉईन झाले आहे। आमचं जे फाउंडेशन आहे ते मेनली कॅन्सर पीडित मुलांसाठी काम करत असतं 12 वर्षाच्या खाली, आणि त्यांना फायनान्शियल हेल्प तर देतच असतो आम्ही दर महिन्याला, पण त्याच्या फॅमिलीला कसं काउन्सिलिंग करता येईल आणि त्यांना कसं एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बनवता येईल याचा आमचा नेहमी प्रयत्न सुरू असतो। जसं आता मागच्या लास्ट इयर क्रिसमसमध्ये आम्ही सगळ्या मुलांना छोटे छोटे सँटाक्लॉज कपडे दिले आणि हॅट्स घालून सगळ्यांनी गेम्स खेळले, डान्स केला, तर एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार झालं। ते एक एक्झाम्पल होतं। तसेच कार्यक्रम्स आम्ही वर्षभर घेत राहतो। आजचा जो फंक्शन झाला प्रोग्राम, त्याच्यात शरदजी जे आहे ते स्वतः कॅन्सरमधून गेलेले आहे, म्हणून एक त्यांचं मनोगत म्हणून आम्ही ठेवलं होतं आमच्या कॅन्सर पीडित फॅमिलीसाठी, एम्प्लॉईजसाठी, जेवढे पण व्हॉलेंटियर्स आहे जे आमच्या काउन्सिलिंगमध्ये हेल्प करतात, त्यांना एक मोटिवेशन आणि एक डिरेक्शन देण्यासाठी सरांचं एक मार्गदर्शन लागलं। आणि ते खूप छान त्यांनी आपल्या स्पीचमधून आम्हाला गायडन्स दिलं की आणि इम्पॉर्टन्स सांगितलं इंडियन रिच्युअल्सचं, योगासन आणि कसं एक हॅपी एन्व्हायरमेंटनी ही डिझीजला आपण मात देऊ शकतो, त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला खूप गाईड केलं। आणि नक्कीच समोर जाऊन आम्ही याच्यावरती काम करू। देवतालाई फाउंडेशनचा आता येणाऱ्या फ्युचरमध्ये काउन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा आमचा प्रयास सुरू आहे, त्याच्यात हे सरांचं मार्गदर्शन नक्कीच लाभेल अशी आम्हाला आशा आहे। धन्यवाद। कॅमेरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।